चॅनल मध्ये कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना, मजेत आहात ना? तर मी पण खूप 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 छान आहे. आणि आज मी तुमच्यासाठी आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे फ्रेंड्स. तर नक्की व्हिडिओ फुल वॉच करा, आणि आवडला तर लाईक पण करा, शेअर पण करा, सबस्क्राईब पण करा फ्रेंड्स. पण आता माझे कामं सगळे झालेले आहेत, कारण की मी आज घरी आहे. बघा, आज आहे शुक्रवार आणि आज मी घरी आहे. तर बाकीचे सगळे कामं करून घेतले. बघा, मी सगळं घर वगैरे, भांडे वगैरे सगळं आवरून घेतलं. आणि आज ना मी तुमच्यासोबत आणखी एक माझं रुटीन शेअर करणार आहे, जे मी करते, है ना, माझ्या स्वतःवर मी करते, आणि त्याचा मला भरपूर फायदा झालेला आहे फ्रेंड्स. तेव्हाच मी ते रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे, नाहीतर मग मी तुम्हाला सांगितलं नसतं. आणि हा घरगुती उपाय आहे, जास्त कठीण नाही आहे. तर तुम्ही पटकन ज्या घरी आपल्याकडे जे सामान आहे त्याच्यापासून हा उपाय करू शकता. तर चला मग, हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर प्लीज फुल वॉच करा, है ना, आणि लाईक पण करा, शेअर पण करा, आणि सबस्क्राईब पण करा फ्रेंड्स. चला तर मग आता पटापट मी तुम्हाला काय करणार आहे ते दाखवते. चला 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 पटापटात चला फ्रेंड्स. तुम्हाला हे माहीत आहे काय आहे? हे आहेत मेथी दाणे, आणि हे आहे आमला चूर्ण, म्हणजे आवळ्याचं पावडर. हे आहे आमला चूर्ण, आणि हे आहे मेथी दाणे. तर आपण ह्या मेथी दाण्याचं आता पेस्ट करून घेणार आहे मी. बघा, हे मेथी दाणे आहेत, खूप उपयोगी अशी वस्तू आहे बघा ही. आणि हे आहे मिक्सरचं पॉट. तर आता पहा, हे मेथी दाणे मी भिजवून घेतलेले आहे फ्रेंड्स. पहा, हे मेथी दाणे आहेत. तर आता मी ह्या मेथी दाण्यापासून छानशी पेस्ट बनवून घेणार आहे मिक्सरच्या पॉटमध्ये. ही मेथी दाणे पॉटमध्ये टाकून म्हणजे मी आता बारीक करून घेणार आहे मिक्सरमधून. तर चला, आणि त्याच्यानंतर मी काय काय करते हे मी तुम्हाला दाखवते फ्रेंड्स, है ना. हे आहे आमला चूर्ण. अगोदर मी माझ्या केसाला मेथी दाण्याची पेस्ट करून लावून घेतलेली आहे फ्रेंड्स. आणि मला आता ह्याला 20 मिनिट असंच ठेवायचं आहे, आणि 20 मिनिटाच्या नंतर मी सगळे केस धुवून घेणार आहे. तर आता हिवाळा लागलेला आहे, आणि आपल्या केसाला पौष्टिक आणि उष्ण अशा म्हणजे थोडासा मसाजची वगैरे गरज असते. तर बघा, मी मेथी दाण्याची जी पेस्ट आहे ती हिवाळ्यामध्ये लावून घेत असते स्पेशली, कारण की हिवाळ्यामध्ये ना केस खूप तुटतात बघा, आणि रफ होतात केस,
वातावरणामुळे हवेमुळे हवेमध्ये भरपूर बदल झालेला असतो हिवाळ्यामध्ये, तर त्याच्यामुळे आपले केस ना खूप असे कोरडे कोरडे होतात. तर त्याच्यासाठी मी मेथी दाण्याची पेस्ट करून घेऊन लावत असते. दरवर्षी ट्राय करते मी आणि दरवर्षी लावते, असं काही नाही की ह्याच वर्षी करत आहे म्हणून. पण आतापर्यंत ब्लॉगिंग चॅनल नव्हतं, तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवत नव्हती, तर आता तुम्हाला दाखवलं मी, तुमच्यासोबत शेअर केलं फ्रेंड्स. तर मी हे मेथी दाणे सकाळी भिजू घातले होते, आता वाजलेले आहेत 12 आणि 12 वाजता मी म्हणजे 2 तास चांगले भिजू घातले आणि आता पेस्ट करून मस्त लावलेले. आणि आता 20 मिनिटाच्या नंतर मी माझे केस पूर्ण धुवून घेणार आहे फ्रेंड्स. तर व्हिडिओ प्लीज फुल वॉच करा आणि केस धुतल्याच्या नंतर रिझल्ट काय आहे ते पण मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर आता ठेवते सगळ्यात पहिले पाणी गरम करायला. आत्ताच लावून घेतला आणि तुमच्यासोबत बोलत बसली, आंघोळ राहिलेली आणखी माझीवाली, तर आता आंघोळ करून घेते. आणि ब्लॉगचाच चॅनल आहे माझं, तर ब्लॉगचेच व्हिडिओ आहे, पण मी जे पण काही करते ते तुमच्यासोबत सगळं मी शेअर करते. तर हे का बरं शेअर नाही करू आहे ना, त्याच्यासाठीच मग मी आज हा पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला. नाहीतर याच्या अगोदरही मी हे सगळं काही करत होती, पण आत्तापर्यंत तुमच्यासोबत मी नव्हतं फ्रेंड शेअर केलं. पण आता म्हटलं चला मी जे काही करते माझ्या मैत्रिणींपर्यंत, माझ्या बहिणींपर्यंत, भावांपर्यंत शेअर करायला पाहिजे आहे ना. तर आता हिवाळ्याचे दिवस आहेत, आपल्याला स्किनची, आपल्या म्हणजे त्वचेची, केसांची आणि बऱ्याच म्हणजे काळजी घ्यावी लागते. तर जे आपल्याकडे अवेलेबल आहे, जे आपण करू शकतो ते आपण केलंच पाहिजे फ्रेंड्स. तर बघा मी आता पाणी तापायला ठेवून घेते सगळ्यात पहिले, कारण की गप्पात लागून जाईल आणि पाणी तापायचं राहून जाईल है ना. त्याच्यामुळं सगळ्यात पहिले आता पाणी तापायला ठेवते, गप्पा कमी करून पटापट पटापट, आणि नंतर तुमच्यासोबत डोकं धुतल्याच्या नंतर व्हिडिओ शेअर करते है ना. तर मेथी दाणे हे बहु उपयोगी आहे बघा, कारण की मेथी दाणे तसेही आपण कढीमध्ये पण वापरतो है ना, कढीमध्ये वगैरे पण आपण टाकतो, भाजीमध्ये पण टाकतो. आणि हिवाळ्यामध्ये ना मेथी दाण्याची जर तुम्ही चटणी बनवून खान ना, मेथी दाणे भिजू घालायचे आणि चांगले 5-6 कांदे मस्त त्याच्यामध्ये बारीक चिरून टाकायचे. तर मेथी दाण्याची म्हणजे जी कांद्याची चटणी आपण दाळ टाकून कशी करतो तशीच करायची, कडू अजिबात लागत नाही. आणि ज्यांना सांधेदुखी वगैरेचा जो त्रास असतो ना तो पण कमी होतो बघा ह्या मेथी दाण्यामुळं. आणि तसंही आपल्या रोजच्या जेवणामध्ये 1/2 चम्मच मेथी दाणे असले पाहिजे, कारण की हिवाळ्यामध्ये जे आपल्या ज्या हाडाची कमजोरी वगैरे असते ना ते मेथी दाण्यामुळं कमी होते. तर मी तर नेहमी उपयोग करून घेत असते, तुम्ही पण करा. व्हिडिओ आवडला तर बघा, लाईक करा है ना, शेअर पण करा, सबस्क्राईब पण करा. आता मी तुम्हाला डायरेक्ट केस धुतल्यावर भेटते मग, चला. तर पहा फ्रेंड्स, केस मस्त मी धुवून घेतलेले आहे आणि किती सिल्की केस झालेले आहेत पहा तुम्ही. तर खूप फरक पडतो बघा मेथी दाण्याच्या वापराने. आणि बघा ज्याला पण केस गळतीची वगैरे समस्या असेल ते मेथी दाण्याच्या ह्याने आणि पूर्ण हे निघून गेलेले आहे. आणि बघा किती सिल्की आणि शायनी केस झालेले आहेत फ्रेंड्स. तर हे पहा एकदम पूर्ण मोकळे मोकळे केस झालेले आहे. आणि आत्ताच लावले मी, जास्त वेळ नाही झालेला, पण तरी पण खूप असे मोकळे 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 केस झालेले आहेत फ्रेंड्स. तर तुम्ही नक्की नक्की ट्राय करून पहा आणि मला सांगा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा फ्रेंड्स. भेटूया परत एका आणखी अशाच नवीन व्हिडिओसोबत. बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी.